नमस्कार, मी ज्ञानदा कदम. क्विक हिल प्रस्तुत माझा कट्टा, पावर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र, चंदुकका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, चितळे उद्योग समूह, मांडकी हिअरिंग सर्व्हिसेस, सकोते बेकरी अँड नमकीन आणि सोनाई पशु आहारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. कॉमनवेल्थ स्पर्धेमध्ये तो आला, तो धावला आणि त्यानं जिंकलं पदकसुद्धा आणि आपल्या सर्वांचं मनसुद्धा. कॉमनवेल्थ स्पर्धेत 3000 मीटर स्टिपलचे स्पर्धेत रुपेरी कामगिरी करणारा देशाचा आणि महाराष्ट्राचा अभिमान धावपटू जवान अविनाश साबळे आज आपल्या कट्ट्यावरती आलाय. आज आपल्या सगळ्यांना अविनाशचं अगदी घवघवीत यश दिसतंय, पण यशाची ही शर्यत अविनाशसाठी अजिबातच सोपी नव्हती. अविनाश मूळचा बीडच्या आष्टीचा, त्याच्या घरची परिस्थिती खूपच बेताची. आई वडील विटभट्टी कामगार. अतिशय कष्टानं अविनाशनं आपलं सगळं शिक्षण पूर्ण केलं. रोज गावामधले दगडधोंडे तुडवत धावत शाळेत जाणाऱ्या अविनाशनं स्वप्न पाहिलं ते ॲथलीट होण्याचं. त्याचं स्वप्न तर खूप मोठं होतं, पण बीड ते बर्मिंगहॅमच्या सगळ्या प्रवासात त्यानं खूप साऱ्या अडथळ्यांची शर्यतसुद्धा पार केली आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आजच्या कट्ट्यावरती अविनाशशी गप्पा मारणं आपल्या सगळ्यांसाठी खूपच आनंदाची आणि गर्वाची बाब आहे. त्याचं यश आणि यशामागची कहाणी आपण जाणून घेणार आहोत. अविनाश, खूप अभिनंदन, कट्ट्यावरती स्वागत. आणि एक विशेष गोष्ट मला प्रेक्षकांना सांगायची की अविनाश दिल्लीत आहे, त्यामुळे आम्ही सगळेजण मुंबईवरनं आज दिल्लीत आलो आहे आणि आजचा कट्टा आमच्या दिल्ली ऑफिसमधनं रंगतोय. आणि अविनाशचा भाऊ योगेश सुद्धा कट्ट्यावरती. योगेश, तुमचंही स्वागत. अविनाश, खूप अभिनंदन. तुझ्यामुळं आम्हा सगळ्यांचंच हृदय असं अभिमानानं भरून आलेलं आहे. आणि आत्ता उल्लेख झाला की बीडपासूनचा तुझा हा जो सगळा मोठा प्रवास आहे, खूप मोठा पल्ला तू पार केलास. जेव्हा शेवटची राऊंड तुझे सुरू होते तेव्हा मनामध्ये याबद्दलचे काही विचार येत होते की सगळ्या देशाच्या नजरा आपल्यावर रोखलेल्या आहेत, आपल्याकडनं खूप अपेक्षा सध्या ठेवल्या जात आहेत, त्या अपेक्षा आपल्याला पार करायच्या आहेत, असा काही विचार होता मनामध्ये त्यावेळेला? आम्ही जे बघितलं ते तू शेवट त्याचा त्या सगळ्या स्पर्धेचा ज्या पद्धतीनं तू आलास आणि तू ज्या पद्धतीनं गेलास ते फार थरारून टाकणार होतं. तुझ्या मनात काय चाललं होतं? धन्यवाद सर, आपण मला माझ्या कट्ट्यामध्ये बोलवलं. माझ्यासाठी खूप महत्त्वाची स्पर्धा होती. मी जे लहानपणापासून एक मेहनत केली होती आणि एक स्वप्न होतं की नाही, आपण पण जसं खेळाडू एक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मेडल जिंकतात आणि आपण पण तसे म्हणजे मेडल जिंकावं. ही स्पर्धा म्हणजे खूप एक वेगळी स्पर्धा आहे. यामध्ये अडथळे पण आहेत आणि जसं एक वॉटर जंप आहे तर एवढे अडथळे पूर्ण करून आपल्याला रेस पूर्ण करायची. तर या कॉम्पिटिशनमध्ये असं होतं माझ्यासाठी की या स्पर्धेमध्ये 1996 पासून केनिया शिवाय कोणीही पदक जिंकू शकलं नव्हतं. तर सर्वांचं हेच होतं की नाही, ह्या स्पर्धेमध्ये मेडल जिंकणं म्हणजे खूप अवघड आहे. पण मी ह्यासाठी म्हणजे कधी समजलंच नाही की हे माझ्यासाठी अवघड आहे. मी त्याच्यासाठी म्हणजे जितकी मेहनत होईल, जसे मला खूप माझे कोच आहेत आणि म्हणजे सर्वांनी मला खूप सपोर्ट केला. स्पर्धा चालू होती म्हणजे स्टार्टिंग जसे सुरुवात झाली तर माझ्या मनात म्हणजे हे होतं की मेडल तर जिंकायचं आहे आणि जिंकण्यासाठी जे 3 केनियाचे खेळाडू आहेत ह्यामध्ये मधील म्हणजे एखादा तरी हरवावंच लागेल. त्यावेळेस आपण कोणतंही मेडल असेल तर ते जिंकू शकतो. जसं स्पर्धा स्टार्ट झाली आणि त्यांनी एकदम मी पहिल्या राऊंडमध्ये जे पहिल्या लॅबमध्ये मी सुरुवात केली, जे पहिले 400 मीटर होते त्यामध्ये मी समोर आलो आणि जसं रेसमध्ये हे केलं, समोर येऊन मी हे करत होतो स्वतःच्या एक जी हे होती मला कम्फर्टेबल पेस त्यानुसार मी जात होतो. पण त्यानंतर केनियन ॲथलीट अचानक समोर आला आणि त्याने स्पर्धा म्हणजे एकदम फास्ट केली. म्हणजे ते 8 मिनिटाची वेळेचं जे अपेक्षित होतं ते नाही, मला म्हणजे हे नव्हतं, पण मी त्यासाठी तयार होतो की नाही मेडल जिंकायचं म्हणजे त्यासाठी आपल्याला 8 मिनिटाची पण तयारी ठेवावी लागेल 3 किलोमीटरची. म्हणजे प्रत्येक क्षणात असं वाटायचं की मेडल आपल्या हातातून जातंय की काय, कारण की कोणी आम्ही जे बघितलं ना तर तू एका पॉइंटला तू 4th नंबरला होतास आणि नंतर म्हणजे असं डोळ्याचं पातळ लवायच्या आत तू ते एक हर्डल पार केलंस, एक वॉटर जंप तुझी होती आणि एकदम तू 2 नंबरला आलास. आणि आणखीन थोडा तुला जर अवधी मिळाला असता तर कदाचित तुला ते गोल्डच मिळालं असतं, इतका तू जवळ आला होतास. हा म्हणजे ते कसं झालं, मी 2500 मीटरपर्यंत 4th नंबरवर होतो
आणि मी फक्त हे बघत होतो की माझ्यासमोरचे ॲथलीट म्हणजे मला कधी वाटतं की हे थकलेत आणि ह्यांना मी पुढे निघू शकतो, तर मी माझ्या ताकद वाचून ठेवली होती की नाही मला लास्टला पुढे निघायचं आहे. आणि ज्यावेळेस 500 मीटर वाचली होती रेस, त्यावेळेस मी ठरवलं की नाही आता हाच टाईम आहे, की कारण की जो एक नंबरचा जो खेळाडू होता तो म्हणजे हे गॅप बनला होता त्यामध्ये, तर मी ठरवलं की नाही आता निघायला लागेल. आणि त्यानंतर मी दुसऱ्या नंबरवरती आलो, जसं 500 मीटर जेव्हा वाचली होती रेस. आणि त्यानंतर जो लास्ट लॅप होता त्यामध्ये मी म्हणजे खूप प्रयत्न केला आणि म्हणजे काही मायक्रोसेकंडनी मी दुसऱ्या नंबरवर म्हणजे मला सिल्वर मेडल मिळालं. थोडंसं मला वाटतं की मी जर आणखीही जर लवकर सुरुवात केली असती की नाही मला आता गोल्डच जिंकायचं आहे, तर मला वाटतं की मी जिंकू शकलो असतो. पण एक हे आहे की मी समाधानी आहे की मी एक या इव्हेंटमध्ये मेडल जिंकलं आहे. आणि जर मला वाटतं जर मला गोल्ड मेडल म्हणजे एकदम या कॉम्पिटिशनमध्ये मिळालं असतं तर मी पुढच्या स्पर्धेसाठी इतका म्हणजे तयारी केली नसती की नाही. आता तुझी भूक वाढली आहे, आता ते गोल्ड मेडल मिळवणं ही आता तुझी भूक आहे पुढची? हो नक्कीच, कारण की नेक्स्ट जे स्पर्धा असतील त्यामध्ये नक्कीच गोल्ड मेडलसाठी मी म्हणजे आणखी ही तयारी करून जाईल. पण अविनाश हे सांग की जेव्हा अशा म्हणजे 3000 साधारण 7-8 मिनिटाचा तो सगळा धावणं आहे ते, तर मनामध्ये अखंड विचार कॉन्सन्ट्रेटेड जिंकायचे हा असतो का? इतर कुठले विचार मनात येतात जातात? इतर काही तुझ्या मनामध्ये या वेळेला आले होते? मला असं वाटतं की ज्यावेळेस म्हणजे आम्ही स्पर्धेत उतरतो तर सगळ्यात मेन हे असतंय की स्पर्धेवरती हे करायचं आहे, पण त्यावेळेस सगळ्या गोष्टी आठवतात की आपण किती मेहनत केली यासाठी. प्रत्येक काही अंतरानंतर बॉडी तर थकते, पण एक हे असतंय की नाही मी इतकी मेहनत केली आहे आणि मला ते आज करून दाखवायचं आहे की मी जी मेहनत केली त्याचं म्हणजे एक ग्राउंडमध्ये करून दाखवायचं आहे. स्पर्धेमध्ये खूप वेळा असं होतं की नाही आता तर आपण मी जसं 4th नंबरवर होतो खूप वेळा वाटतं की नाही आपण 4th वर आहे म्हणजे आपण मेडलच्या बाहेर आहेत ते येतं. आणि खूप सारे जे संघर्ष आहेत ते आठवतात की नाही ते पुढे घेऊन जातात की नाही थांबायचं नाही की व हार नाही मानायची. तुझा क्रीडा प्रकार आहे तो कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्याच्या जीवनाशी इतका साधर्म्य म्हणजे साधणारा आहे की सगळे आयुष्य कुणाचंही आयुष्य हे खूप संघर्ष म्हणजे तुला जसे त्या 3000 मीटरमध्ये खूप संघर्षाचे पडाव पार करायला लागतात, त्याच्यावरनं उडी मारून पलीकडे जावं लागतं, कधी निसरडेपणा येतो त्याच्यामध्ये पाणी असतं तेव्हा, तसंच सगळ्यांच्या आयुष्यामध्ये असतं असे प्रसंग येतात, माणसं त्याच्यातनं खचून जातात. तुझ्या आयुष्यामध्ये तर खचण्याचे प्रसंग असंख्य वेळा आले असतील आणि तुझा एकूणच सगळा प्रवास जो आहे तू जिथून सुरुवात केलीस तिथून तू जिथं पोचलेला आहेस ते बघितलं तर अचंबित व्हावं असा तो सगळा संघर्षाचा तुझा प्रवास आहे. तुला हे आत्ताचं यश बघताना सगळ्यात प्रामुख्यानं कोणत्या टप्प्याचा संघर्ष आठवतो? तुझा गावातला शाळेतला कोणत्या टप्प्याचा संघर्ष फार महत्त्वाचा होता? हे बघा, संघर्ष म्हणजे माझ्या जीवनात लहानपणीपासूनच मी संघर्ष बघितला. जसं मी घरात मोठा होतो, आम्ही 3 भाऊ बहीण, लहानपणापासून मी बघितलं. मला आठवतं जसं मी 4-5 वर्षाचा असेल तर जसे आईवडील जसे मजुरी मिळेल किंवा जसं त्यांना काम मिळेल म्हणजे लहानपणापासून त्यांना बघितलं की मी सकाळी जसं ते वीटभट्टीवरती काम करायसाठी जायचे तर आम्ही झोपेत असायचो तिघही, तर पण मी कधी कधी उठायचो तर मी आम्ही उठायच्या अगोदर ते आमच्यासाठी म्हणजे स्वयंपाक बनवून कामाला निघून जायचे आणि आम्ही त्यानंतर उठून बघायचो की आमच्यासाठी म्हणजे बनवलं आहे. आणि पण म्हणजे संघर्ष म्हणजे लहानपणापासून बघितलं की जसं आईवडिलांना मी सकाळी गेल्याच्या नंतर संध्याकाळीच बघितलं आहे लहानपणी. आणि मला वाटतंय संघर्ष म्हणजे लहानपणापासून मला वाटत होतं की नाही मी मोठा आहे आणि ही जबाबदारी माझी आहे, तर या सगळ्या स्ट्रगलमधून
पण आईवडिलांनी मला म्हणजे शिक्षणासाठी कधी हे नाही केलं की तुम्ही आम्हाला मदत करा किंवा तुम्ही काही काम करा आमच्यासाठी. त्यांनी खूप कष्ट केलं पण आम्हाला कधीही त्याची जाणीव होऊन दिली नाही. तू फार भावूक झालायस मला दिसतंय तुला. आणि म्हणजे त्यांचा सगळा संघर्ष, हा संघर्ष म्हणजे लहानपणापासून बघितला, जसं आई वडिलांना बघितलं शाळेच्या अगोदर जाण्याच्या अगोदर, नंतर शाळा पण जशी लांब होती शाळेत पण आम्ही चालत जायचो. किती अंतर होतं घरापासून शाळा? कसं शाळा म्हणजे आमचं खूप हे होतं, शाळा म्हणजे कधी घरी जायचो आम्ही आणि कधी आई वडील जसे काम करण्यासाठी दुसऱ्या गावात जातील, जसं जवळचं गाव होतं तिथे वीटभट्टीवरती काम करायचं, तर त्यांना सकाळी जावं लागायचं उठून, तर त्यांना म्हणजे थोडंसं हे व्हावं म्हणून कधी कधी तिथे राहायला जायचो. आणि पण शाळेत आम्ही तिथून यायचो, तर कधी सायकल असायची, कधी आई वडिलांना सायकलची गरज असायची, तर मग मी कधी कधी धावत जायचो. कधी कधी पण मला जे आमचे शिक्षक होते मला खूप म्हणजे मदत केली. माझे एक शिक्षक होते कुलकर्णी सर आणि जसे तावरे सर होते, म्हणजे यांनी मला खूप, कारण की ते कड्यावरून यायचे शाळेमध्ये आणि मी त्याच रस्त्यावरती माझं हे असायचं तिथं जाणं, हां, तर मग त्यावेळेस मला ते थांबवून जरी मी उशीर झाला तरी माझ्यासाठी थांबायचे रस्त्यात आणि मला त्यांच्या गाडीवरती घेऊन जायचे शाळेत. कधी कधी जर पाऊस झाला तर आमचा रस्ता म्हणजे खूप खराब आहे गावासाठी रस्ता नाही, तर ते कधी कधी दुसऱ्या रस्त्याने यायचे, म्हणजे तरी ते प्रयत्न करायचे की नाही या रस्त्याने आम्ही जावं. आणि कधी कधी मी मग शाळेत धावत जायचो कधी कधी, मग आणि धावण्याचा छंद त्यापासूनच सुरू झाला मला की नाही, मला लहानपणापासूनच सगळे बोलायचे की नाही हा धावताना थकतच नाही आहे. आणि म्हणजे संघर्ष म्हणजे प्रत्येक ठिकाणी मी बघितला आणि नंतर हे ठरवलं की नाही मला काहीतरी करून माझे एक आई वडील इतके कष्ट करत आहेत सकाळ संध्याकाळ, म्हणजे असं वाटायचं की आपण काहीतरी केलं पाहिजे. पण खूप लहान होतो, प्रयत्न केला, शाळेत पण खूप हुशार होतो मी. अच्छा, चौथीपर्यंत पाचवीपर्यंत मी शाळेमध्ये खूप हुशार होतो, माझा पहिला नंबर यायचा शाळेमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये, जसं खेळामध्ये किंवा अभ्यासात किंवा जो ज्या परीक्षा आहेत त्यामध्ये. तर मला शिक्षकांचा म्हणजे इतका सपोर्ट असायचा की मला शिक्षक मुलांप्रमाणे सांभाळायचे, म्हणजे मला वाटतं की आई वडिलांपेक्षा पण जास्त मला शिक्षक प्रेम करायचे. आणि त्यांच्यामुळेच मी मला म्हणजे आतून इतकं म्हणजे हे वाटायचं की मला इतकं सपोर्ट करतायत, म्हणजे मी काहीतरी केलं पाहिजे. आणि कुणी पण जसं गावामध्ये भेटायचं होतं की हे बोलायचे की नाही ह्याचे आई वडील इतकी मेहनत करतात तर हा काहीतरी करेल. अच्छा, हा पण एक असं आलं की नंतर मी स्पोर्ट्समध्ये गेलो. पण तुला कधी लक्षात आलं की आपण हे केलं पाहिजे, आपल्याला पळायला आवडतं पण आपण यामध्ये काहीतरी करू शकतो असं लहान असताना कधी जाणवलं होतं? मी लहान असताना ज्यावेळेस शाळेत होतो प्राथमिक शाळांमध्ये वगैरे भाग घेतला, तर मला सर होते, एक वडते सर होते आणि मुटकुळे सर वगैरे तावरे सर, तर ते मला मॅरेथॉनसाठी घेऊन गेले. एक मॅरेथॉनसाठी किती किलोमीटरची ती मॅरेथॉन? 1 किलोमीटरची होती, पहिली मॅरेथॉन होती माझ्यासाठी ती. आणि मी नाही 500 मीटरची होती ती मॅरेथॉन आणि मी त्यावेळेस 9 वर्षाचा होतो. आणि ती माहिती होतं तू चांगला पळत होते? हा, त्यांना माहिती होतं, त्यांनी मला शाळेमध्ये पाहिलं होतं आणि ते मला माझी काही तयारी नव्हती वगैरे, म्हणजे प्रॅक्टिस वगैरे काही नव्हती, ते मला घेऊन गेले आणि मी त्या स्पर्धेमध्ये जिंकलो. आणि मला त्या स्पर्धेमध्ये 100 रुपये बक्षीस मिळालं, तर तिथून मी ठरवलं की नाही आता मला हे करायचं आहे, स्पोर्ट्समध्ये जायचं आहे. आणि त्यानंतर मला ते एक मॅरेथॉन होती धानोरा मॅरेथॉन म्हणून, त्यामध्ये मला 2 वर्षे घेऊन गेली त्याने, ती मी 2 वर्षे त्यामध्ये नंतर पहिला नंबर आला. पण फक्त ती एक माझ्यासाठी वर्षभरात एक मॅरेथॉन असायची, दुसरं काही हे नव्हतं. पण मी ज्यावेळेस 7वीला होतो त्यावेळेस मला जे महाराष्ट्राची एक नैपुण्य चाचणी म्हणून एक ही आहे ती महाराष्ट्राची क्रीडा प्रबोधिनीसाठी, त्यामधून आपलं सिलेक्शन होतं. तर शिक्षकांनी हे केलं की मला म्हणजे सांगितलं की ह्याच्यामध्ये निवड झाल्याच्यानंतर शिक्षण वगैरे फ्री आहे, म्हणजे एक खूप गरीब घरचा मुलगा ह्या उद्देशाने त्यांनी मला सांगितलं की तुझं शिक्षण पण होईल तिथं
आणि खेळात पण तू पुढे जाशील खूप, तिथे तुला खूप सारे खेळ खेळायला मिळतील. पण माझे एक शिक्षक होते वरती सर, ते हे बोलले की नाही तुला कोणी विचारलं ना तू फक्त हे सांगायचं की मला फक्त रनिंगमध्ये जायचं आहे, मला दुसरा कोणताही गेम नाही करायचा. आणि मी तिथे गेल्याच्या नंतर पहिल्या वर्षी मी प्रवारनगरमध्ये होतो क्रीडा प्रबोधिनीमध्ये, तिथं माझं प्रथम वर्षाचं जे बेसिक ट्रेनिंग म्हणजे हे असतं एक तिथं तिथं एक खेळ देत नाही ॲथलीटला, फक्त सराव करून घेतात पहिल्या वर्षी. त्यानंतर मला ॲथलेटिक्स खेळ मिळाला. पण काही जे असेल की मी त्यावेळेस माझी जी उंची होती ती खूप लहान होती, तर मी मुलांच्या जसं माझ्या वर्गातल्या मुलांच्या खांद्याला लागायचं फक्त, त्यामुळे किंवा मी प्रॅक्टिसमध्ये म्हणजे चांगली करू शकलो नाही, त्यावेळेस माझा रिझल्ट आला नाही चांगला. आणि दहावीनंतर मला त्यांनी म्हणजे 4 वर्षाचा टाईम देतात, 4 वर्षानंतर माझा परफॉर्मन्स नाही आला. त्यांनी मला खूप सपोर्ट केला, सगळे फॅसिलिटी दिली, पण माझा रिझल्ट आला नाही. नंतर मला प्रबोधिनीमधून हे केलं की नाही आता आपण 4 वर्षानंतर ठेवू शकत नाही, वॉर्निंग देऊन मला हे केलं. त्यानंतर टाइम तुला त्या वयामध्ये तर त्याचा फारच त्रास झाला असेल. मी त्यावेळेस 10वीला होतो आणि मी खेळात गेल्यामुळं 7वीपासून खेळात गेलो आणि मला त्यावेळेस मी 7वीपर्यंत वर्गात पहिला नंबर असायचो. खेळामुळे अभ्यासात पण मागे आलो, म्हणजे थोडंसं सकाळी इतकी मेहनत करायची, नंतर शाळेत गेल्यानंतर झोप यायची आणि त्याला कंट्रोल करून अभ्यास पण होत नव्हता आणि खेळात पण चांगलं झालं नाही. तर त्यावेळेस असं वाटलं की आपण खेळामध्ये पण नाही आहे, आपण अभ्यासात पण चांगले नाही राहिलो. आणि त्यावेळेस माझी उंची पण खूप कमी होती 10वीला असताना, तर असं वाटलं की आता आपण भरती पण होऊ शकत नाही ना, आपण खेळात ठीक आहे. तर तो म्हणजे ते 2 वर्ष माझ्यासाठी म्हणजे माझं आयुष्य सगळं शिकवून गेले मला 2 वर्ष. ते वय म्हणजे असं असतं की प्रत्येक मुलाला असं वाटतं की नाही आपण बॉडी बनवली पाहिजे, बॉडी बनत नाही पण असं वाटतं की बॉडी बनवली पाहिजे. ते पण जी उंची आणखी जास्त असते तर आणखी तुझा परफॉर्मन्स चांगला झाला असता. नाही आता नाही मला वाटत असं की मी 10वीनंतर आलो, माझ्या सोबतच्या मुलांनी म्हणजे कुणी हे केलं की घरच्यांनी सांगितलं की तुम्ही जसं MSc IT करा, काही क्लासेस करा, टायपिंग करा, त्यांनी 10वीनंतर क्लासेस केले. पण मला माहीत होतं की घरची परिस्थिती तशी नाही आहे आणि आपण हे 2 महिने 10वीच्या नंतर रिझल्ट लागू असतो जे टाईम आहे तो माझ्यासाठी फक्त हे होता की कसंही करून आईवडिलांना मदत करायची काही ना काही. तर मी 10वीनंतर माझे चुलते मोठे चुलते जसे बांधकाम हे करतात, गवंडी काम करतात, त्यांच्यासोबत मी कामाला जायला लागलो की नाही मला आता काही नाही करायचं, क्लासेस वगैरे नाही करायचं. माझं म्हणजे मी कधीही म्हणजे मोठं टार्गेट ठेवलं नाही, कारण की घरची परिस्थिती माहीत होती की ते तयार आहेत, की जमीन विकायला तयार आहेत, ते माझ्यासाठी काही करायला तयार आहेत. पण मला कधीही हे नव्हतं की त्यांनी माझ्यासाठी मेहनत केली पण माझ्यासाठी त्यांनी जी आजोबांची जी जमीन आहे ती विकावी हे मला कधीही वाटलं नाही की त्यांनी माझ्या शिक्षणासाठी किंवा हे करावं. ते प्रत्येक वेळेस हे बोलायचे की तुम्हाला काम करायची गरज नाही, तू काम करू नको पण तू शिक फक्त. पण मला माहीत होतं की मी 4 वर्षात मी अभ्यासात खूप मागे आलो आहे, जे अभ्यासात मी इतकं चांगलं होतो ते अभ्यासात मी खूप मागे आहे. तर माझ्यासाठी फक्त हे आहे की मी भरती वगैरे होऊ शकतो. तर मी काम करत राहिलो, 2 महिने मी काम केलं एकदम सकाळ संध्याकाळ. किती रुपये मिळायचे दिवसाचे? 100 रुपये मिळायचे. आणि 100 रुपये मिळायचे पण त्याचं म्हणजे खूप असं आठवतं आहे, जर असे बोटं बघितले ना हाताचे सिमेंटमध्ये हे पूर्ण बोटं असे, म्हणजे ज्यावेळेस जेवण करायचो त्यावेळेस त्यामध्ये जर थोडंसं जरी तिखट लागलं तरी असं वाटायचं की डोळ्यातून पाणी यायचं, की हाताला काय झालं आहे, पायाला पाय पूर्ण म्हणजे असं कुठे जरी गेलं ना तरी असे पाय वेगळे दिसायचे की नाही काहीतरी काम करून आलं आहे सिमेंटचे पूर्ण. तर कधी कधी असं वाटायचं की आपण हे करतोय पण काही वाटत नव्हतं की आईवडिलांना मदत करायची लहानपणापासून. पण ही जी सगळी स्थिती होती तर मग ब्रेक थ्रू कसा मिळाला? म्हणजे हे तर 2 वर्ष तुझी गेली, मग 10वी झालं, मग पुढं 10वी झाली, 12वीला पण मी असंच जसं कॉलेजला जायचो तर माझं हेच होतं की 2-3 म्हणजे कॉलेज करायचं आणि कॉलेजच्या नंतर मी त्यांना जसं बोलवायचं की मला थोडेसे कमी पैसे द्या पण मी थोडासा उशिरा येईल, जसं मी 1 वाजता येईल कॉलेजच्या नंतर
तुम्ही मला थोडेसे कमी देऊ शकता, पण जसं नंतर त्यांना 125 रुपये मिळायचे बाकीच्यांना किंवा 150 मिळायचे, थोडेसे वाढले होते पैसे, नंतर तरी मला 100 द्यायचे की हा तुम्ही थोडं उशिरा येताय, तू सकाळी कॉलेज आणि दुपारी दुपारी मी काम करतो गवंडी काम. हां, तरी कधी कधी असं वाटायचं की नाही, आपण त्यावेळेस असा टाईम होता की असं वाटायचं की मला कोणीतरी बघितलं नाही पाहिजे की मी हे काम पण करतोय. जसं अभ्यासात मी त्यावेळेस पण ज्यावेळेस 11वी 12वीला असताना मी अभ्यासात पण परत लक्ष दिलं की नाही, मला कड्याला आल्याच्या नंतर. आणि त्यामधून मी स्वतःचे पण मी कधीही असं हे नाही केलं की स्वतःसाठी जसं एक कपडे हे म्हणजे कॉलेजला जसं आपण चांगलं दिसावं त्यासाठी मी इथं म्हणजे दुसरीकडे काम करायचो, पण कधी हे म्हणजे आई वडिलांना पण कधी नाही मी कधीही कोणता हट्ट नाही केला की मला हे पाहिजे. मी जसं स्वतःचं जे हे आहे म्हणजे काही पण जे मला गरज आहे ती मी काम करून आणि नंतर जे वाचलेले पैसे. पण मग तुला परत उंची वाढली का त्या 2 वर्षात? हा, 2 वर्षात म्हणजे उंची खूप वाढली माझी. काय केलं, लुंकाळा लागला? हा, मी जसं काय करायचो सकाळी हे करायचो म्हणजे मी गाय वगैरे बांध म्हणजे शेतात घेऊन जायचो आणि त्यानंतर मी हे करायचो थोडासा व्यायाम करायचो. पण मला त्यावेळेस ते वय म्हणजे असं असतं की प्रत्येक मुलाला असं वाटतं की नाही आपण बॉडी बनवली पाहिजे, बॉडी बनत नाही पण असं वाटतं की बॉडी बनवली पाहिजे, भारी दिसलं पाहिजे. हा, भारी दिसलं पाहिजे, आम्ही हे केलं पाहिजे आणि असं वाटायचं की आमची बॉडी खूप अशी आहे. आम्ही एकदम हाडकुळे असायचो पण असं वाटायचं की बॉडी खूप आहे. सकाळ संध्याकाळ ज्यावेळेस टाईम मिळायचा त्यावेळेस थोडीशी रनिंग करायचो आणि थोडंसं लटकायचं कुठेतरी. आणि 2 वर्षात मला कधी समजलंच नाही की माझ्या उंची वाढली. 12वी झाल्याच्या नंतर सर्व मुले जसे भरतीसाठी गेले मला बोलले चल तू पण, मी बोललो अरे माझी तर छाती पण नाही आहे आणि वजन पण नाही तर मी कसा भरती होईल. नाही बोलले चल तू चल तर, आणि माझ्याकडे मी त्यावेळेस काम वगैरे करायचो, माझ्याकडे पैसे असायचे तर मी बोललो ठीक आहे चला. आणि मी भरतीसाठी गेलो आणि मला समजलं पण नाही मी कधी भरती झालो. फिजिकली खूप फिट आहेस आणि 4 वर्षानंतर तिथे आर्मीमध्ये ड्युटी पण केली, ट्रेनिंग केली. कधी वाटलं पण नव्हतं की पुन्हा स्पोर्ट्समध्ये येईल की ज्या इतक्या ज्युनियरमध्ये स्पोर्ट्स करून पण काही मिळालं नाही. पण तिथून स्पोर्ट्स स्टार्ट केलं आणि क्रॉस कंट्रीमधून आलो आणि स्टीपल चेसमध्ये पोहोचू असतोवर म्हणजे समजलंच नाही की कधी मी स्टीपल चेसपर्यंत पोहोचलो. पण स्टीपल चेस का घेतलं, म्हणजे का ते हे करावं असं तुला का वाटलं? जसं मी पहिलं क्रॉस कंट्रीमधून आलो होतो तर मी हे ठरवून आलो की प्रमोशन वगैरे मिळेल आणि काही दिवस थोडंसं चांगलं हे मिळेल. मी त्यावेळेस आलो होतो आणि क्रॉस कंट्रीमध्ये आलो पण मला प्रमोशन मिळालं नाही. तर त्यावेळेस ठरवलं की आता आपण कोणता तरी दुसरा इव्हेंट करायला पाहिजे. त्यावेळेस मी स्टीपल चेसमध्ये आलो. स्टीपल चेसमध्ये पण म्हणजे खूप आवड होतं माझ्यासाठी, मी कधी बघितलं पण नव्हतो स्टीपल चेसमध्ये. आणि मी ज्यावेळेस आलो तर मला सर्वांनी हे सांगितलं की हा इव्हेंट खूप अवघड आहे, आम्ही 4 वर्षापासून करतोय, कोणी 3 वर्षापासून करतोय, आमचं आणखी नॅशनल मेडल आलं नाही, ह्यामध्ये खूप अवघड आहे, किंवा ह्यामध्ये जे पहिले खेळाडू आहेत ते खूप चांगले आहेत, त्यांना हरवणं इतकं सोपं नाही आहे. मी ठरवलं की नाही आता तर अशी गोष्ट करायला लागेल जे अवघड आहे, त्यावेळेस आपल्याला काहीतरी मिळेल. आणि मी त्यांच्या मागं ते मला बोलायचे की तू करू नको, तर मी काय करायचो त्यांच्या मागे मागे धावायचो. जसं 400 मीटर धावून आलो मी थकायचो कारण की ते त्यावरून उड्या मारायचं माझ्यासाठी खूप अवघड होतं. कारण की उड्या मारताना 400 मीटर मध्ये किती असतात हर्डल्स? जसे 5 हर्डल्स असतात, म्हणजे 4 असे नॉर्मल हर्डल्स आणि 1 वॉटर जम्प असते. तर ते पूर्ण करून मी धावायचो आणि थकायचो. मी विचार करायचो की नाही खूप अवघड आहे, पण परत वाटायचं की नाही कोणतीही गोष्ट नवीन करताना म्हणजे असं वाटतं की नाही थकतोय हे करतोय पण नाही करायचंय. आणि स्टीपल चेस निवडला. त्यानंतर मला आर्मी चेस कोच होते जे अमरीश कुमार, त्यांनी मला ते बोलले की नाही, त्यांनी नंतर बघितलं मला 4-5 दिवस मी ज्यावेळेस करत होतो त्यांच्या मागे मागं, त्यांनी मला बघितलं आणि ते बोलले की ह्या म्हणजे खेळाडूमध्ये काहीतरी वेगळं हे, त्यांनी मला बोलून घेतलं आणि बोलले की तू स्टीपल चेसमध्ये खूप चांगलं करू शकतो. त्यानंतर मी स्टीपल चेसमध्ये गेलो पहिल्या वर्षी आणि पहिल्याच वर्षी मी नॅशनल चॅम्पियन झालो त्या इव्हेंटमध्ये. आणि त्यानंतर
त्यानंतर मला प्रमोशन वगैरे मिळालं. त्यानंतर मी ठरवलं की आता नॅशनल रेकॉर्ड बनवायचं आहे काही करून. म्हणजे ते खूप अवघड होतं, कारण की 36 वर्षांचा हे होता राष्ट्रीय विक्रम जो होता, 36 वर्षाचा जुना होता आणि त्याला कोणीही तोडू शकलं नव्हतं. त्यानंतर मला नॅशनल कॅम्पमध्ये हे प्रॅक्टिस करण्यासाठी हे भेटली आणि तिथं एक कोच होते निकोलाई स्निसरेव, ते रशियन कोच होते. ते म्हणजे त्यांच्यापाशी गेल्याच्यानंतर ते बोलले की नाही, तू नॅशनल रेकॉर्ड तर बनवशीलच, पण तू एक भारतासाठी अशी एक हिस्ट्री बनवशील की जे कोणी विचार पण केला नाही. पण मी बोललो की हे पण असेच बोलत असतील की इतकं सोपं नाही आहे. मी प्रॅक्टिस करत राहिलो, त्यावेळेस एशियन गेम्स होता 2018 आणि मी ठरवलं की नाही काही करायचं, आता एशियन गेम्समध्ये पदक जिंकायचं आहे. आणि थोडंसं पदक जिंकल्यानंतर जे आई वडिलांनी इतकं कष्ट केलं आहे, आर्मीमध्ये गेल्याच्यानंतर मी आई वडिलांसाठी म्हणजे माझ्याकडून जितकं होईल, माझ्या पगारामधून जितकं जास्तीत जास्त हे होईल मी त्यांच्यासाठी देण्याचा प्रयत्न केला. त्यांना सांगितलं की आता तुम्ही काम बंद करा, मी तुम्हाला लहान पण वर्षा म्हणजे लहान असताना मी ज्यावेळेस 4-5 वर्षाचा असताना मी तुम्हाला बघतोय की तुम्ही इतकं काम करताय, तर आता तुम्ही थांबा, माझ्याकडून जितकं होईल तुम्ही काहीच करू नका, फक्त तुम्ही आपली शेती वगैरे बघा, शेतीत तुम्ही काम करा. आणि त्यांना मदत करत राहायचो मी नोकरीच्या वेळेस पण. डोक्याभोवती हे फिरायचं की नाही तुला हा पगार आहे पण ह्यामध्ये तू काय काय करशील, तुझ्यापाशी राहण्यासाठी घर पण नाही आहे. म्हणजे मी लहानपणी जसं हे असतं आहे की एक ऊसाचं जे पात्र असतं त्यापासून हे बनवतात, तर त्यामध्ये मी माझे पूर्ण जे 10वीपर्यंत आहे तर त्यामध्ये आम्ही त्या घरामध्ये राहिलो आहे. तर म्हणजे इतका संघर्ष बघितला की खूप लहान घरामध्ये, तर स्वप्न होतं की एक लहानसं 2 खोल्यांचं की घर जरी असेल तरी एक बनवायचं आहे. आणि बहीण होती 2 नंबरची, बहिणीचं लग्नासाठी पण मलाच करायचं आहे. म्हणजे सर्व जबाबदारी माझ्यावरती होती, कारण की आई वडिलांना सांगितलं होतं तुम्ही आता तुम्ही काही करू नका, तरी ते बोलायचे की नाही आम्ही करणार आहे. तर मी त्यावेळेस ज्यावेळेस स्पोर्ट्स स्टार्ट केलं तर मी खूप सारे मॅरेथॉन असे 10,000, 15,000, 20,000 असे मॅरेथॉन असायच्या. तर मी ज्यावेळेस सुट्टी असायची त्यावेळेस मी त्या मॅरेथॉन धावण्यासाठी जायचो, कारण की मला वाटायचं की माझ्यासाठी हे 20,000 किंवा 10,000 माझे जे येतील ते माझ्यासाठी एक एक्स्ट्रा आहेत की त्यामधून मी बहिणीच्या लग्नासाठी काहीतरी जमवून ठेवेल किंवा असं. तर मी ज्यावेळेस मॅरेथॉन वगैरे धावण्यासाठी जायचो तर 10,000 किंवा 15,000 किंवा 20,000 लहान मॅरेथॉनमध्ये बक्षीस असायचं. तर मी हा विचार करायचो, जर तू ह्यामध्ये तुला राहण्यासाठी हॉटेल केलं आणि तर तुला काय राहील, 10,000 प्राईज आहे आणि त्यामध्ये हॉटेल आणि हे असेल. तर मी तर आर्मीमध्ये आर्मीच्या नंतरसाठी सुद्धा मी रोडवरती जसं मॅरेथॉनचे जे टेंट वगैरे असतात, तर आणखी पण मुलं असायचे, तसं मी एकटं नव्हतो. अच्छा. पण ते आर्मीचे नसायचे, कधी आर्मीचे तर नसायचे जसे बाहेरचे, तर त्यांना कधी सांगत नव्हतं की मी आर्मीचं आहे. पण मी तरीही हे करायचो की तिथं झोपायचो की ते पैसे वाचतील. आणि नंतर मी ज्यावेळेस 2017 आलो त्यावेळेस मी थोडेसे 1-2 मॅरेथॉन चांगले जिंकलो, जसं दिल्ली मॅरेथॉन वगैरे. तर त्यावेळेस थोडेसे हे आलं की पैसे आले की नाही आता बहिणीच्या लग्नासाठी किंवा माझ्याकडे पैसे आले, त्यावेळेस थोडंसं ठीक वाटलं. आणि 2018 ही मध्येच बहिणीचं पण लग्न, बहिणीचं लग्न झालं, घर झालं. घर म्हणजे हा एक 2 खोल्यांचं एक हा पक्क घर झालं. आणि तरी एक ठरवलं की नाही आता एशियन गेम्समध्ये काहीतरी चांगलं करायचं आहे, देशासाठी पदक जिंकायचं आहे. आणि त्याच्यासाठी माहीत नव्हतं की मेहनत कशी करायची, फक्त हे माहीत होतं की मेहनत करायची. कोच वर्कआउट होतं, त्यांच्या व्यतिरिक्त मी आणखी मेहनत करायचो. मला वाटायचं की जास्त मेहनत केल्याने मी जास्त म्हणजे हे होईल, माझ्यात खूप इम्प्रूव्हमेंट येईल. आणि त्यांच्या वर्कआउटच्या नंतर मी जास्त वर्कआउट करायचो, जाऊन परत धावायचो मी. आणि खेळामध्ये नवीन होतो, स्टिपल चेसमध्ये अनुभव नव्हता, 1 वर्षच केलं होतं. तर मला त्यावेळेस अँकलमध्ये फ्रॅक्चर झालं आणि मी एशियन गेम्समध्ये जाऊ शकलो नाही. आणि मी त्यावेळेस मी नॅशनल चॅम्पियन असूनसुद्धा
मी एशियन गेम्सला जाऊ शकलो नाही. तर त्यावेळेस इतकं दुःख, म्हणजे दुःख वाटलं की म्हणजे मी एकटा असताना म्हणजे पूर्ण रात्र जागून रडायचो. मी विचार करायचो की मी इतकी मेहनत केली, मी ठरवलं की एशियन गेम्स खेळायचं आहे आणि इथून काहीतरी मला माझ्या जीवनामध्ये किंवा आईवडिलांच्या जीवनामध्ये किंवा देशासाठी मला एक जे पदक जिंकायचं जे स्वप्न होतं ते संपलं होतं माझ्यासाठी आणि एशियन गेम्स 4 वर्षानंतर येणार, तर मी रडायचो. पण ते कोच होते निकोलायस नेसरेव, ते बोलायचे की नाही काय होत, एक कॉम्पिटिशन गेलं आहे तुझ्यासाठी, तू विचार कर की तुला फक्त एशियन गेम्समध्ये मेडल जिंकायचं नाही, तुला कॉमनवेल्थ किंवा तुला वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि ऑलिम्पिक्समध्ये पदक जिंकायचं आहे, हे तुझ्यासाठी खूप लहान आहे आणि हे कॉम्पिटिशन 4 वर्षानंतर परत येईल किंवा दुसरे आणखी येतील, तू दुसऱ्यासाठी हे कर. पण मी ते विसरू शकत नव्हतो आणि खूप लोक मला नंतर असे एक माझी मजाक बनवायला लागले की हा काय करू शकत नाही फक्त हा, किंवा हा महाराष्ट्राचे फक्त बोलतायत की आम्ही हे करू किंवा ते करू. इतकं अवघड, म्हणजे खूप अवघड आहे कारण की ह्या इव्हेंटमध्ये पहिलं बाकी राज्याचं खूप वर्चस्व होतं आणि आपल्या ह्याचं म्हणजे ललित बाबर आहेत त्यांचं, म्हणजे त्यांनी ऑलिम्पिक्स खेळत होतं, मला वाटायचं की नाही आपण पण करू शकतो. पण जे पुरुषांची स्पर्धा त्यामध्ये कुणीही आपलं महाराष्ट्राचं नव्हतं. त्यानंतर असं वाटलं की आता काय करायचं, आपण सोडून देऊया. आपण ठरवलं होतं की काहीतरी वेगळं करायचं प्रमोशन नंतर, आता काही झालं नाही आहे. मी ठरवलं की नाही आता बस स्पोर्ट्स सोडायचं आणि मी रोज ठरवायचो की नाही आता बॅग उचलायची आणि परत आर्मीमध्ये जायचं, नॅशनल कॅम्प सोडायचा. पण ते त्यांचं म्हणजे खूप हे होतं, ते खूप वेळा त्यांच्याशी माझं म्हणजे हे झालं की मला जायचं आहे, ते बोलायचे की नाही तुला नाही जायचं. आणि मला वाटतं की त्यांचं म्हणजे शिकवलेल्या ज्या गोष्टी आहेत ना, मी त्यानंतर एक महिन्यानंतरच नॅशनल रेकॉर्ड बनवलं. मला सांग, आई बाबांना सगळ्यात जास्त आनंद कशाचा झाला, आर्मीतल्या नोकरीचा की त्यांना हे सगळं पुढे जे काय झालं स्पोर्ट्स मधलं ते कळत होतं, समजत होतं की तुला सांगावं लागलं तू काय भीम पराक्रम केलाय? आई वडिलांना तर आनंद त्यावेळेस झाला, ज्यावेळेस मी त्यांना समजलं की माझं आर्मीमध्ये सिलेक्शन झालंय. त्यांना कधीही म्हणजे त्यांना शिक्षणाचं पण कधी माहीत नाही आणि आज खेळाचं पण त्यांना म्हणजे कोणती स्पर्धा किंवा कोणतं मेडल जिंकलं आहे त्यांना काही माहीत नाही. पण त्यांना ज्यावेळेस आर्मीमध्ये मी भरती झालो त्यावेळेस त्यांच्या म्हणजे इतका आनंद होता की त्यांना समजत पण नव्हतं की म्हणजे आमच्या आयुष्यात किंवा अविनाशच्या आयुष्यामध्ये काय काय म्हणजे पुढे होईल. रिझल्ट आला आणि मित्रांना फोन करून विचारलं की लिस्टमध्ये मेरिट लिस्टमध्ये कोणाकोणाचं नाव आहे, तर त्यांनी मला सांगितलं की तुझं नाव आहे आणि मी येऊन त्यांना येऊन लगेच सांगितलं. मी पहिलं मी आई वडिलांना पण नाही सांगितलं, मी सर्वात पहिले जसं देवाचं दर्शन घेतलं आणि नंतर आई वडिलांना सांगितलं की ते, तर म्हणजे त्यांच्या डोळ्यातून म्हणजे सांगता येत नाही की म्हणजे किती हे होतं आर्मीमध्ये असताना. आणि मी ट्रेनिंगला जाताना म्हणजे खूप सारे हे होते, पण त्यांना एक म्हणजे खुशी होती, हे होती की त्यांना आनंद होता की नाही आमच्या मुलांनी काहीतरी केलं किंवा आम्ही इतकं कष्ट केलं की त्याचं काहीतरी एक चीज झालं. आता कॉमनवेल्थची स्पर्धा तर सगळी लाईव्ह होती ना, टीव्हीवर बघतायत होती सगळे इव्हेंट्स होते, कदाचित योगेशी सांगू शकेल तेव्हा आई बाबा बघत होते का टीव्ही, त्यांना कळत होतं आपला मुलगा काय करतोय आणि मग तो क्षण जेव्हा तुला पदक मिळालं, तुझ्या गळ्यात पदक घातलं गेलं, ते काय स्पर्धा बघत नव्हते. स्पर्धा तर फक्त मी एकट्यानेच पाहिली आणि एक मनामध्ये एक म्हणजे डिप्रेशन खूप भीती ना का, एक वर्ल्ड क्लास लेवलची रेस होती, त्यामुळे आई वडिलांना पण नाही सांगितलं. मी पण असं फोन वगैरे एकदम दूर ठेवून बघत होतो रेस कशी होती आणि कधी संपती, आणि रेस झाली आणि खूप म्हणजे आनंद झाला. वडिलांना एकट्याच उड्या मारल्या तू? हो एकटा खूप उड्या मारले. आता सगळा तो आनंदी आनंद आम्ही बघतो, आम्ही ते मेडल बघतो तुझं चकाकणारं, पण मला जाणून घ्यायचं आहे सगळ्या प्रेक्षकांच्या वतीनं की ॲथलीट बनणं किंवा धावपटू बनणं म्हणजे किती मेहनत करायला लागते, खूप सारे आवडीचे पदार्थ सोडले असतील, जे बॉडी बनवण्याचं स्वप्न होतं ते वेगळ्या पद्धतीनं तू एक फिजिक तयार केलं स्वतःचं, किती घाम गळायला लागतो? म्हणजे एक ॲथलीट बनण्यासाठी खूप म्हणजे
खूप जास्त हे करायला लागते, म्हणजे खूप अवघड आहे. मी ज्यावेळेस आर्मी होते मला पण म्हणजे खूप शरीर बनवायचं हे होतं की तर मी त्यावेळेस माझं वजन खूप वाढवलं होतं, तर माझं वजन 20 किलो वाढलं होतं. तर मी आज जसं आहे 20 किलो वजन कमी केलं आहे मी, आणि नंतर मी स्पोर्ट्समध्ये आलो. आत्ता पण जसं खाण्यामध्ये आता वजन किती आहे? आता माझं 53 किंवा असं हे राहतं, आणि त्यावेळेस माझं 74 किलो वजन झालं होतं आर्मी जॉईन केल्यानंतर. की मला एक हे होतं की नाही मला असं हे बनवायचं, मी खूप मेहनत करतो. जसं मी बॉडी बनवायचा इतका हे झाला होता की मला जिथे टाईम मिळेल तिथं मी डिप्स वगैरे हे करायचो, किंवा जे हे वाटेल की वजन उचलायचं म्हणजे असं करायचो. आणि जेवण वगैरे थोडंसं त्यावेळेस थोडंसं हेवी करायचो की मला बॉडी बनवायची. पण ज्यावेळेस स्पोर्ट्समध्ये येताना म्हणजे ते खूप अवघड होतं माझ्यासाठी की ते 20 किलो वजन पण कमी करायचं आहे, कारण की धावण्यासाठी खूप अवघड होतं माझ्यासाठी इतक्या वजनासोबत. आणि आत्ता पण खूप म्हणजे इतकं हे आहे की खाण्यासाठी म्हणजे असे खूप पदार्थ समोर असतात पण माहीत आहे की हे खायचं नाही आहे. आता आईच्या हातचा कुठला पदार्थ सगळ्यात जास्त मिस करत असतो? आईच्या हातचं तर कोणताही पदार्थ म्हणजे असं वाटतं की आपण बाहेर काहीही खातो पण जे आईच्या हातचं जेवण असतं ते जसं महाराष्ट्रामध्ये मिरचीचं हे करतात जसं ते सुद्धा म्हणजे ठेचा असतो, ते सुद्धा म्हणजे इतका त्याची चव सुद्धा कुठेही कोणत्याही जेवणाला नाही आहे. आणि घरी गेल्याच्यानंतर पण आई पण बोलते तू फक्त इतकं कमी जेवण करतोस इतक्या दिवसानंतर आला आणि तू काहीच खात नाही आहे. मी बोलतो नाही आता मी मला इतकीच खाण्याची सवय आहे किंवा माझ्याकडून एक जो डाईट प्लॅन आहे तो मेंटेन हा फॉलो करायला लागतो. तर आपल्याकडे खेळाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो आधीच उदासीन असताना तुझ्या उदाहरणामध्ये खूप दिसतंय की हा विश्वास तुझा खेळावरचा खूप पक्का होता, म्हणजे तू हुशार पण होतास. तुला वडील जेव्हा वीटभट्टी चालवत आहेत तेव्हा तुला घर म्हणजे पुढं चालवून एक लवकर करिअर करायचं होतं, पण अशा वेळी तुझा खेळावरचा विश्वास जो आहे तो कायम राहिला. तर या सगळ्या प्रवासामध्ये कधी असं वाटलं का की करिअर बनण्यासाठी आपण का खेळाला पसंती देतो आहे, आपण पटकन दुसरं काहीतरी नोकरी करून हे करू शकलो असतो, आणि या सगळ्या याच्यामध्ये आर्मीमध्ये भरती होण्याचा किती फायदा झाला? कोणतेही पालक असं समजत नाहीत की खेळ म्हणजे एक करिअर किंवा एक पॅशन होऊ शकतं. सर्वांच्या भावना ह्या आहेत की फक्त मुलाने शिक्षण केलं पाहिजे. आता म्हणजे मला वाटतं की प्रत्येक मुलांवरती लहानपणापासून जसं एक दबाव टाकला जातो की तुम्ही फक्त अभ्यास करा अभ्यास करा, मुलांना ट्युशन म्हणजे मुलांच्या म्हणजे त्यांच्या वजनापेक्षा जास्त मोठं जे बॅग घेऊन जायला लागते किंवा म्हणजे खूप हे आहे. तर मला वाटतं की खेळामध्ये पण करिअर म्हणजे खूप चांगलं आहे, जे मला एक खेळामध्ये येण्याची जे हे भेटलं आहे प्रोत्साहन त्यामध्ये आर्मीचं म्हणजे खूप मोलाचं योगदान आहे. जर आर्मीमध्ये नसतो गेलो तर मी कुठेतरी मजुरी केली असती किंवा तरी मी माझं म्हणजे जे बेस्ट आहे ते करण्याचा प्रयत्न केला असता. स्टीपल चेस हा प्रकार जो आहे तो म्हणजे आमच्यासारख्या लोकांना तर पानसिंग तोमर या पिक्चरमुळे माहिती झाला, तर तू हा पिक्चर बघितला आहेस, काय प्रेरणा आहे तुझी? मी हा पिक्चर बघितला आहे, मी म्हणजे खूप वेळा 2-3 वेळा बघितला आहे की त्यामधून इतकी प्रेरणा मिळाली की नाही त्यामधून मी म्हणजे काही शिकलो होतो की म्हणजे काही गोष्टी जसं एक खेळाडू केले म्हणजे एक त्यांनी जसं स्पोर्ट्समध्ये चांगलं केलं होतं आणि त्यांना जे काही म्हणजे नंतर त्यांना एक रिस्पेक्ट किंवा त्यांना ज्यावेळेस हे आलं होतं तर त्यांना इतका हे मिळालं नाही, तर पण ते आज राहिलं नाही. आज खूप सर्व गव्हर्नमेंट म्हणजे खेळाडूंना खूप प्रोत्साहन करतायत सगळे स्पोर्ट्स डिपार्टमेंट आणि म्हणजे खूप बदल झाला आहे. अविनाश, माझ्या मनात 3 प्रश्न आहेत. सगळ्यात पहिल्यांदा विचारतो, जिचं नाव तू घेतलंस ललिता बाबर, रिओ द जनेरोच्या ऑलिम्पिकमध्ये तिने देखील जे गाजवलं 10वी आली तो पण इव्हेंट 3000 मीटर स्टीपल चेस, तुझाही इव्हेंट तोच. महाराष्ट्राचं आणि स्टीपल चेसचं काही वेगळं नातं आहे का ॲथलेटिक्सच्या दृष्टीनं? आणि तिचा आणि तुझा संघर्ष जवळपास सारखा आहे, दोघंही गावाकडनं आलात, दोघंही गावाकडच्या मॅरेथॉन धावलात आणि अचानक स्टीपल चेस धावायला लागला. महाराष्ट्राचं म्हणजे महाराष्ट्राचं खेळामध्ये आपण म्हणजे इतके पुढे आहेत की येऊ शकतो आपण याच्या पुढच्या ऑलिम्पिक्सचं पहिलं जे पदक आहे
ते आपण महाराष्ट्राने जिंकलेलं आहे. जे खाशाबा जाधव त्यांचं जे मेडल आहे कुस्तीमध्ये, आपण आता पहिलं मेडल देशासाठी आपण घेऊन आलो आहे. आणि ॲथलेटिक्समध्ये पण खूप म्हणजे खेळाडू आपले जे चांगले म्हणजे खूप चांगला परफॉर्मन्स केलेला आहे त्यांनी. आणि मी ज्यावेळेस 2016 तर मी आर्मीमध्ये ड्युटी करत होतो, त्यावेळेस मी टी व्हीमधून बघितलं आहे की म्हणजे ललिता बाबर त्यांचे म्हणजे की धावताना म्हणजे जे त्यांचे मेडल्स वगैरे मी म्हणजे असं हे बघायचो, व्हिडिओ वगैरे बघायचो की ऑलिम्पिक्समध्ये दहावे आल्याच्या नंतर. आणि जसं एशियन गेम्समध्ये पण मेडल होतं त्यांचं, म्हणजे एक खूप एक प्रेरणा मिळाली की नाही आपण सगळे बोलायचे की नाही हा इव्हेंट म्हणजे काय महाराष्ट्राचा इव्हेंट नाही हा, यामध्ये पुरुषाच्या स्पर्धेमध्ये सगळे जसं जास्त करून नॉर्थ स्टेटचे मुलं चांगले करतायत तर बोलले यामध्ये खूप अवघड आहे. पण मी हे ठरवलं की नाही जर ललित बाबर आहेत ते जर करू शकतात तर आपण का नाही करू शकत. आणि आपलं जसं गव्हर्नमेंटचा सपोर्ट जसं त्यांना खूप त्यानंतर म्हणजे खूप मदत केली महाराष्ट्र सरकारने तर त्यातून एक प्रेरणा मिळाली की नाही आपण पण खेळात जायचं आणि आपल्याला पण जर आपण चांगलं केलं तर आपल्याला ही म्हणजे खूप सगळे बदल पाहायला मिळतील. रौप्य पदक मिळवताना तू 9 राष्ट्रीय विक्रम केलास, तर या राष्ट्रीय विक्रमाची तुझी कामगिरी होती 8:11.20 ही कामगिरी जर टोकियो ऑलिम्पिकमध्ये घेतली तर मला वाटतं तिकडे तुला मेडल मिळायला हरकत नव्हती जर तू टोकियोत धावत असतास. तर ही जी राष्ट्रीय विक्रम करण्याची तुझी जी परंपरा सुरू झाली आहे ही आणखी कुठपर्यंत तुझं लक्ष जाऊ शकतं? जसं तुम्ही टोकियोबद्दल बोललात तर टोकियोचं जरी मी म्हणजे कधी कधी मला खूप वाईट वाटतं, म्हणजे मी इतकी तयारी केली होती टोकियोसाठी कारण की टोकियो ऑलिम्पिक्स 1 पूर्ण म्हणजे हे झालं होतं, जसं 20 होतं तर 21 झालं होतं माझ्यासाठी, म्हणजे खूप वेळ होता माझ्याकडे आणि मी खूप सारी ट्रेनिंग केली होती. आणि त्यावेळेस पण मला वाटत होतं की मी मेडल जिंकू शकतो, पण त्यावेळेस मला जसं 1 अगोदर मला कोविड झाला आणि कोविडमध्ये म्हणजे माझं इतकं हे होतं की मला जसं कोणत्याही वस्तूचं म्हणजे स्मेल येत नव्हता आणि कोणती टेस्ट येत नव्हती आणि मला समजत नव्हतं की काय होते माझ्यासोबत. कोविडच्या नंतर मी म्हणजे इतकं कमजोर झालो होतो की मला नंतर मी ज्यावेळेस ट्रॅकवरती धावायला गेलो होतो तर माझ्याकडून जे मी वर्कआउट केले होते ते वर्कआउट होत नव्हते आणि तरीही मी टोकियोसाठी गेलो. आणि टोकियोमध्ये पण मी नॅशनल रेकॉर्ड केलं होतं की 8:18 पण तो टायमिंग म्हणजे फायनलमध्ये जाण्यासाठी पुरेसा नव्हता, सर्वांच्या खूप अपेक्षा होत्या गावातून सर्व म्हणजे मला वाटतं की आता जितकं कॉमनवेल्थ पण जितका कवर नसेल केला कोणी इतकं सर्वांना माहीत होतं. माझी रेस 5 होती भारताच्या टायमानुसार, सर्वांनी उठून रेस बघितली होती आणि त्यानंतर मला खूप वाईट वाटलं की 8:11 मेडल गेले आणि मी फायनलमध्ये पण पोहोचू शकलो नाही. तर मी म्हणजे हा टायमिंग केला, जर हा टायमिंग जर माझा टोकियोमध्ये असता तर माझं ब्रॉन्झ मेडल असतं आणि मी त्यानंतर पण मागच्या 2 रेस झाल्या त्यामध्ये मी टोकियो ऑलिम्पिक्सचा जे मेडलिस्ट आहे त्याला 2 हरवलं मी. तर आत्ता मला वाटतं की म्हणजे काही गोष्टी म्हणजे काही गोष्टी असतात ज्या म्हणजे वेळेनुसारच मिळतात. आपण कितीही प्रयत्न केला तरी काही गोष्टी म्हणजे ज्या लिहिलेल्या असतात त्यानुसारच मिळतात असं मला वाटतं. आणि मी त्यामधून एक मला असं वाटतं की मोटिवेशन मिळतं की नाही आता आपल्याला नाही मिळालं ना काही नाही, पण पुढचं ऑलिम्पिक्स जास्त लांब नाही, 2024 पॅरिस ऑलिम्पिक्स. आणि एकच ध्येय आहे की 2024 जे मी म्हणजे टोकियोमध्ये नाही करू शकलो ते मला पॅरिसमध्ये करायचे आणि एकच ध्येय आहे की ऑलिम्पिक्स मेडल जिंकायचे. हे सगळ्यात महत्त्वाचं सांगितलंस, पण इथे राष्ट्रकुलमध्ये तुझं रौप्य पदापेक्षा सगळ्यात मोठं काम होतं तुझं ना, तू 3 केनियन धावपटूंची शर्यत केलीस आणि त्यातल्या दोघांना तू मागे टाकलंस. तर हा जो विश्वास आहे ना तू तो जगाला दिलायस की केनियन धावपटूंना आपण हरवू शकतो, तर हा विश्वास जेव्हा तू जगाला देतोयस तेव्हा जग पण सावध झालं आहे. तुझं तंत्र त्यांचं तंत्र याचा अभ्यास होईल, तर या दृष्टीनं तुझं आता लक्ष पुढचं टायमिंग काय असेल? 8:11:20 तू आलायस,
पुढचं तुझं टायमिंग काय असेल ते तुला आणखी सुधारावं लागणार आहे. जसं मी आपलं राष्ट्रीय विक्रम ज्यावेळी 2018 मी हे केला होता पहिले, तर त्यावेळेस राष्ट्रीय विक्रम आपला 8:30 होता. तर मी त्यावेळेस पहिल्यांदा नॅशनल रेकॉर्ड मोडलं होतं, ते 36 वर्षाचं रेकॉर्ड होतं. तर त्यावेळेस मी म्हणजे मला वाटलं नव्हतं की मी कधी 8:11 पण पोहोचेल. तर मी 8:11 पोहोचण्यासाठी आत्तापर्यंत 9 वेळेस रेकॉर्ड हे केलं आहे. पण मी कधीही म्हणजे असं लक्षात ठेवलं नाही की मी खूप काही चांगलं केलं आहे. मी स्वतःला कधीही जिंकल्याच्या नंतर एकदम मला म्हणजे जे कोच होते माझे निकोलाय त्यांनी हे शिकवलं की स्वतःला असं ठेवू की तुम्ही खूप शून्य आहेत आणि जिंकल्याच्या नंतर तुम्ही जिंकलात ह्या गोष्टीला तुम्ही जितक्या लवकर विसरताल की मी जिंकलो आहे तितकं तुम्ही चांगलं करताल. की नाहीतर मी जर ठरवलं की मी तर आज नॅशनल चॅम्पियन झालो आहे आणि मी जर असं मेहनत नाही केली किंवा मी विसरलो ना त्या गोष्टीला तर कधीही चांगलं करू शकतो. मला असं वाटतं की जे मी 8:11 आहे मी ह्याला पण विसरलो आहे आणि माझं हे टार्गेट आहे की म्हणजे हे ध्येय आहे की ह्या इव्हेंटमध्ये म्हणजे अशा टायमिंगपर्यंत घेऊन जायचं आहे की जिथून आपल्या भारतीय प्रत्येक जे खेळाडू त्याला वाटलं पाहिजे की जर आपल्या देशाचा एक खेळाडू करू शकतो हे टायमिंग तर आम्हीही करू शकतो आणि ह्या इव्हेंटमध्ये आम्ही मेडल जिंकू शकतो. अविनाश, तुझ्या या सगळ्या एकूण कामगिरीमध्ये जे कोच आहेत रशियन निकोलाय त्यांचं किती मोठं योगदान आहे? हे बघा, ह्यामध्ये ना माझे सर्व कोच म्हणजे सर्वांचं योगदान आहे. जसं मी प्राथमिक शाळेपासून सुरुवात केली, त्यांनी मला एक दिशा दाखवली आणि इथपर्यंत पोहोचवलं. पण जे निकोलाय कोच आहेत त्यांचं एक माझ्यासाठी एक काहीतरी खास हे आहे की कारण त्यांनी मला मी जे विचार केला की फक्त नॅशनल जिंकायचं किंवा एशियनपर्यंत ठीक आहे, पण त्यांनी सांगितलं की नाही ऑलिम्पिक्स जिंकायचं तुला. आणि त्यांचं योगदान म्हणजे खूप, त्यांची डिसिप्लिन म्हणजे इतकी डिसिप्लिन होती म्हणजे शिस्त म्हणजे शिस्त जे आपले ललिता बाबर जे आहेत त्यातली ते पण त्यांच्याकडे प्रॅक्टिस केली त्यांनी. ज्यावेळेस त्यांनी मेडल जिंकले आणि ऑलिम्पिक्समध्ये पण खूप चांगलं म्हणजे हे केलं परफॉर्मन्स केला आहे त्यावेळेस ते पण त्यांच्याकडेच होते. तर त्यांचं माझ्या स्पोर्ट्समध्ये खूप मोलाचं योगदान आहे. ते स्पर्धा चालू असताना तुमच्या मनातसुद्धा एक स्पर्धा चालू असते, विचार चालू असतात आणि तुम्ही जे स्पर्धक असतात त्यांच्यातली पण एक इंटरनल जी आम्हाला कदाचित दिसत नाही अशी पण काही स्पर्धा असते का? की समजा तुम्ही हर्डलवरून उडी मारताय तर तुम्हाला काही स्पेस मिळेल, म्हणजे जसे गाड्यांच्या स्पर्धेत आपण बघतो की साईड द्यायची नाही वगैरे, तर तसं काही चालतं का? अशी आव्हानं पण असतात का अशा रेसमध्ये त्याचा तुला सामना करावा लागला? खूप असतात. जसे 15 खेळाडू धावतात एकसोबत आणि सर्वांना वाटतं की मी पहिली जी लाईन आहे त्यामध्ये धावावं कारण की मला कमी धावावं लागेल आणि माझी थोडीशी ताकद पण वाचेल. आणि बाकी खेळामध्ये कसं 5 किलोमीटर 10 किलोमीटरमध्ये हर्डल्स पण नाहीत तर तुम्हाला हर्डल्स दिसले नाही तरी चालेल, पण स्टीपल चेसमध्ये जर हर्डल्स नाही दिसले तर जर हर्डल्स लागलं तर खूप म्हणजे हे होऊ शकतं आणि त्यामध्ये पण खूप हे कारण की त्यामध्ये पण खूप ॲथलीट जसे एक प्लॅन करून येतात की नाही जागा द्यायची नाही दुसऱ्या ॲथलीटला, वॉटर जंपमध्ये जागा द्यायची नाही. आणि त्यामध्ये खूप सारे ॲथलीट कधी कधी पडतात पण कधी कधी खूप जास्त म्हणजे हर्डल्स वगैरे पण लागतात. जसं मला 2019 म्हणजे गुडघ्याला असं हे लागलं होतं की त्यानंतर मला कमीत कमी 2 महिने धावता येत नव्हतं. खूप छान वाटलं आज तुझ्याशी गप्पा मारून. तू एक नवी ऊर्जा नवी प्रेरणा सगळ्यांना देतोस आणि आमच्या शुभेच्छा किंवा सदिच्छा याच आहेत की तुझी पावलं अशीच वेगानं पुढे पडत राहोत, यशाचा वेगही वाढत जाऊत आणि आमचंही स्वप्न आहे की तू देशासाठी ऑलिम्पिकचं मेडल जिंकावंस. त्यासाठी शुभेच्छा, पुन्हा एकदा आभार कट्ट्यावरल्याबद्दल. धन्यवाद आपण मला बोलवलं. आणि मी ज्यावेळेस स्पोर्ट्स करत होतो त्यावेळेस पण मी राहुल आवारे त्यांचं एक माझ्या गट्ट्यावरती जे बघितलं होतं तर मला असं वाटायचं की एक दिवस मी पण माझ्या गट्ट्यामध्ये जावं आणि माझं ही महाराष्ट्राने म्हणजे एक केलेली मेहनत किंवा मला लोकांसमोर सर्वांसमोर आणता यावी. खूप आनंद वाटतोय म्हणजे आज
जे मी म्हणजे ठरवलं होतं 2 वर्षाच्या अगोदर की नाही मी पण माझ्या गटापर्यंत पोहोचलं पाहिजे, तर खूप आनंद वाटतोय आणि थँक्यू एकदा. व्हेरी गुड, थँक्यू, धन्यवाद. तुझ्या मेहनतीनं ती जागा तू मिळवलंच आणि ऑलिम्पिकचं मेडल जिंकल्यावरती पण पुन्हा आपण नक्की भेटणार आहोत, अशाच गप्पा होणार आहेत. पुन्हा एकदा शुभेच्छा आणि धन्यवाद. आणि यानंतर क्विक हिल प्रस्तुत माझा कट्टा, पॉवर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र, चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, चितळे उद्योग समूह, माणकी हेअरिंग सर्व्हिसेस, चकोते बेकरी अँड नमकीन आणि सोनाई पशुआहारमध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.